गोकुळ सोबत गोकुळ। बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या डिस्लरी प्रकल्पावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईचा निषेध म्हणून आज शेतकरी आणि सभासदांनी आक्रमक भूमिका घेत करवीर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। यावेळी शेतकरी आणि सभासदांनी आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करत तहसील कार्यालय परिसर दणाणून सोडला। जवळजवळ 4 तालुक्यांच्या विस्तारात असलेला साखर कारखाना आणि 65,000 एकूण सभासद असणारा हा साखर कारखाना, आजपर्यंत या साखर कारखान्याकडे असा दोषारोप करून कारवाई करायची असा उद्योग कोणी केला नाही। आजपर्यंत जे जे चेअरमन झाले, जे जे संचालक मंडळ झालं, त्यांनी सरकारला हाताशी धरायचं आणि काळ्या रात्री धाड टाकायची आणि उजेडात येऊन काळा आहे म्हणून सांगायचं। आंबेडकर साहेबांनी मात्र हे करायला नको होतं। आज या कारखान्यावर जे को जनरेटर असेल, इथेनॉल प्रकल्प असेल, इतर काही काही त्याच्यातली मशिनरी असेल, या सर्वावरती बँकेचं कर्ज आहे आणि कर्ज घेतल्याशिवाय कारखाने चालत नाहीत। जर का हा प्रकल्प बंद पडला, 130 कोटी ते 140 कोटीचा प्रकल्प, हे बँकेकडनं घेतलेलं कर्ज आहे। आज जर हे जर आंबेडकर साहेबांनी एवढं केलं आणि हे बंद पडलं, तर या बँकेनं घेतलेल्या कर्जाचं व्याज आम्हा सभासदांना द्यावं लागणार आहे। आम्ही हे सहन करायचं का? बरं, आंबेडकर साहेबांनी हे का करावं? केवळ विधानसभेचं लक्ष गाठता यावं आणि सहानुभूती मिळावी म्हणून जर तुम्ही हा उद्योग करत असाल, तर मात्र सभासद तुम्हाला तुमची जागा दाखल्याशिवाय राहणार नाही। काही दिवसांपूर्वी अचानक मध्यरात्री राज्य उत्पादन शुल्क विभागाने डिस्लरी प्रकल्पावर धाड टाकली। यानंतर या प्रकल्पाचा परवाना रद्द करण्यात आला। याचा निषेध म्हणून आज या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी बिद्री साखर कारखाना सभासदांच्या वतीने करवीर तहसीलदारांना मोर्चाद्वारे निवेदन देण्यात आलंय। यावेळी मोर्चात मोठ्या संख्येने सभासद सहभागी झाले होते। विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय स्वार्थासाठी कारखान्यावर ही कारवाई करण्यात आल्याचा आरोपही यावेळी सभासदांनी केलाय। बिद्री साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाच्या स्टे निमित्त आम्ही करवीरवासियांनी मोर्चा काढलेला आहे सभासदांनी। त्याच्यात सत्तेचा प्रश्न येत नाही किंवा कुणाचा प्रश्न येत नाही। पण दुसरी गोष्ट, 15 वर्षापूर्वी ज्यावेळी KP पाटलांनी साखर कारखाना ताब्यात घेतला, त्यावेळी आम्ही त्यांच्या पाठीशी राहिलो। एवढ्यासाठी सगळे म्हणायचे KP म्हणजे काळा पैसा आणि कारखाना, तर आम्ही म्हणलो एकदा नदीत तरी टाकू दे, जर कारखाना सगळ्यांनीच मोडला आहे तर। पण KP पाटलांनी साखर कारखाना देशात एक नंबरला आणला आणि त्यापासून आजपर्यंत ह्या महाराष्ट्रात नाही एवढा दर आम्हाला सभासदांना दिला जातो आहे। आणि मग तुम्ही हे का करायला आहे? कारखाना मोडून शेतकऱ्यांच्या चुलीत मी आता बोलणार नाही, लोक फार संज्ञा नाहीत। ज्या माणसांना 500-600 रुपये दर मिळत होता, त्यांना आज 3,000 पर्यंत दर मिळतोय, लक्षात घ्या। आणि त्यामुळं हा विरोधकांचा जो हे आहे घाला, तो परतवून लावल्याशिवाय करवीरचा सभासद आणि संपूर्ण 4 तालुक्यातले सभासद राहणार नाही। कारण हा प्रकल्प असेल, याच्या अगोदरचा प्रकल्प, आम्हाला 4 पैसे 3300-3400 देणारा साखर कारखाना आहे कुठं? कमी खर्चात चाललेला। तुम्ही लोकांच्या शेतकऱ्याच्या ताटात पाणी ओतू नका, एवढी यानिमित्त त्यांनाही विनंती करतो। नाहीतर इतका मोठा जनक्षोभ होईल की तुम्हाला आवडता आवडता नाही, तुमच्या घरापर्यंत मोर्चे येतील। शाहूपुरीतील KDCC बँकेच्या प्रवेशद्वारासमोर सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन करवीर तहसील कार्यालयासमोर हा मोर्चा काढलाय। यावेळी करवीर तहसील कार्यालयाला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालं होतं। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता।